आनंदी आहे एवढा की मला काय बोलू सुचत नाही. कारण की कसं असतं की आपली मेहनत असते, त्याचं कुठेतरी एक छोटंसं फळ, तर ते ॲडसर्सचं पिन आलेलं आहे फायनली. आणि हे पिन आता व्हेरीफाय करेन आणि त्यानंतर मग आपलं यूट्यूबचं पेमेंट वगैरे येईल. तर आज सकाळच पाऊस पडतोय आणि हवा सुद्धा सुटलीय, खूप वारा जोराचा सुटलाय सकाळपासूनच. सुप्रभात मित्रांनो, मी विक्रांत भाणिक आणि पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओमध्ये. तर मित्रांनो, आजचा व्लॉग मी सकाळीच सुरू करतोय, आता चाललोय जॉबला आणि संध्याकाळी आल्यावर बघूया कुठे बाहेर जायला मिळालं तर जाऊ. आणि 2-3 दिवस पाऊस मात्र खूप पडतोय, आता सुद्धा पाऊस आला. नमस्कार मित्रांनो, मी विक्रांत पाडिक आणि पुन्हा एकदा स्वागत आपल्या चॅनलच्या एका नवीन व्हिडिओ मध्ये. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ सुरुवात मी सकाळीच करत होतो, परंतु सकाळी जातच होतो म्हणजेच मी जॉबला जात होतो त्यावेळी सुरुवात करत होतो. तर त्यावेळी पाऊस आला त्यामुळे तो व्हिडिओ मी तिथेच स्टॉप केला. आणि 2-3 दिवस मागचे एवढा पाऊस पडतोय की पालशीला परवा पुलावरून पाणी जात होतं, तर त्याचं सुद्धा थोडंसं शूट केलंय, ते सुद्धा तुम्हाला याच व्हिडिओमध्ये दाखवण्याचा प्रयत्न करेन. तर मित्रांनो, जास्त वेळ न घेता आपल्या मेन विषयाला हात घालूया. तर टायटल आणि थंबनेल तुम्ही बघितलं असेलच की आपलं गुगल ॲडसन्सचा पिन आलेला आहे. तर फायनली म्हणजे खूप मी आनंदी आहे एवढा की मला काय बोलू सुचत नाही. कारण की कसं असतं की आपली मेहनत असते, त्याचं कुठेतरी एक छोटंसं फळ, तर ते ॲडसन्सचं पिन आलेलं आहे फायनली. आणि हे पिन आता व्हेरीफाय करेन आणि त्यानंतर मग आपलं यूट्यूबचं पेमेंट वगैरे येईल. तर ह्यासाठी खूप मेहनत, मागच्या 1.5 ते 2 वर्षातली मेहनत तुम्ही बघितलेली आहेच आणि तुम्ही सुद्धा सोबत आहात, म्हणून आपण आता सध्या तरी इथवर पोहोचलो आहे. अजून पेमेंट आलेलं नाही पण येईल, पिन आले म्हणजे नक्की येईल. तर ही प्रोसेस खूप मोठी असते, खूप मेहनत असते, जे तुम्हाला माहीत आहेच. ज्यावेळी यूट्यूब सुरू केलं त्यावेळी म्हणजे विचार सुद्धा केला नव्हता, कारण की आपण फक्त व्हिडिओमध्ये बघायचो की बाबा आज याचा व्लॉग आहे त्याचा व्लॉग आहे की फायनली पिन आलंय. पण आज ज्यावेळी माझं स्वतःच हे पिन आलंय ना, तर ते बघतोय खरंच खूप भारी वाटतंय. म्हणून मी ते आज बोललो तुम्हाला व्लॉगमध्ये व्हिडिओ बनवून सांगावं. कारण की कसं असतं, पिन यायला सुद्धा खूप कालावधी जावं लागतं चॅनल तुमचं मॉनिटाईज झाल्यानंतर सुद्धा. कारण की चॅनल मॉनिटाईज होण्यासाठीच आधी एक जो क्रायटेरिया असतो ना, काही जण तो क्रायटेरिया कम्प्लीट होत नाही म्हणूनच यूट्यूब सोडून देतात. इवन मला सुद्धा खूप वेळा वाटलं होतं काय यूट्यूब म्हणजे क्रायटेरियाच तो कम्प्लीट होत नाही तर का करावं सोडून द्यावं. पण मित्रांनो, असं करून चालत नाही. एक काय म्हणतात, एक पॉझिटिव्ह माइंडमध्ये विचार ठेवावे लागतात आणि काम करायचं, पुरत करत राहायचं आणि एक वेळ आली की नक्की होणार. तर त्यासाठी पहिला एक क्रायटेरिया असतो यूट्यूबचा की तुम्हाला 4000 तास वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर कम्प्लीट करायचे असतात, त्यानंतर तुमचं चॅनल मॉनिटाईज होतं. आणि त्यासाठी जवळजवळ आपलं 1-1.5 वर्ष गेलं त्यामध्येच. कारण की एखादा तुमचे व्हिडिओ व्हायरल झाल्याशिवाय तुमचं चॅनल मॉनिटाईज होत नाही. तुमचा एखादाच व्हिडिओ कोणता तरी व्हायरल होतं आणि त्यानंतर पूर्ण चॅनल मॉनिटाईज होऊन जातं. एकदा चॅनल मॉनिटाईज झालं ना की त्यानंतर मग हे ॲडसन्सचं पिन वगैरे येतं, ते व्हेरीफाय वगैरे खूप प्रोसेस असते. म्हणजेच ते यायला जवळजवळ म्हणजे तुम्ही ते ॲडसन्सचं पिन अप्लाय केल्यानंतर जवळजवळ ते 4 ते 3 ते 4 महिन्यानंतर येतं. काही म्हणजे आपल्याला बरेचसे युट्यूबर लोक वगैरे तुम्हाला सांगतात की तुम्ही व्हेरीफाय केल्यानंतर ते महिन्यात किंवा 2 महिन्यात येतं. पण मित्रांनो, ॲक्च्युली खरं सांगायचं ना तर यासाठी खूप दिवस लागतात. कारण की 3 ते 4 महिने किंवा 4 ते 5 महिने सुद्धा जाऊ शकतात. कारण की मला खूप महिने गेले. कारण की मी आपण यूट्यूबला व्हिडिओ वगैरे बघायचो, त्यामध्ये सांगायचे बरेचसे जण जे टेक रिलेटेड चॅनल असतात ते लोक सांगतात की 2 महिन्यात किंवा महिन्यात 8 दिवसात येतं. पण असं काहीच नसतं, ह्यासाठी खूप दिवस जातात. 3 काही 4 महिने सुद्धा जातील, कधी कधी 5 ते 6 महिने सुद्धा जातील ज्यावेळी तुमचं चॅनल व्हेरीफाय होतं ना त्यावेळी हे ॲडसन्स येतं. तर मित्रांनो, आपल्या चॅनलवरचा संकासुराचा व्हिडिओ व्हायरल झाला आणि त्यानंतर मग आपला वॉच टाईम कम्प्लीट झाला होता आणि सबस्क्रायबर बेस नव्हता, पण सबस्क्रायबर सुद्धा त्यानंतर हळूहळू झाले आणि आता तुम्ही बघताच आहे आपले 1000 ते 10000 झाले. भले व्ह्यूज आपले कमी असू दे पण सबस्क्रायबर बेस आपला कम्प्लीट झाला आहे. आणि त्यानंतर हे ॲडसन्सचं पिन सुद्धा आलेलं आहे. हे पिन आता आपल्याला टाकायचं आहे आपल्या चॅनल व्हेरिफिकेशन जो नंबर असतो यामध्ये एक कोड असतो, तो कोड टाकायचा आहे. त्यानंतर मग आपलं ॲडसन्स व्हेरीफाय होईल आणि त्यानंतर मग
यूट्यूबचं पेमेंट येईल, म्हणजेच आज आनंदाचा दिवस आहे. जो खूप दिवस म्हणजे वाट बघत होतो मी, आणि आज फायनली तो आला आणि मी व्हिडिओ बनवतोय तुमच्या समोर. तर मित्रांनो, फायनली पिन आलेला आहे. खूप वेळा सांगावं असं वाटतंय मला की आपलं ऍडसनचं पिन आलंय. त्याच्यासाठी सगळी जी प्रोसेस असते ती आपली कम्प्लीट झालेली आहे. इवन आपलं 4000 तास वॉच टाईम आणि 1000 सबस्क्रायबर जे असतात ते सुद्धा झालेले आहेत. आणि आत्ता तर ते अजून खूप काही आलं आहे मॉनिटायझेशनसाठी, ते काय कॉपीराईट क्लेम वगैरे सुद्धा असतात ते सुद्धा असले तर मॉनिटाईज होत नाही. बऱ्याच पॉलिसी चेंज झाल्यात यूट्यूबच्या. पण आपलं चॅनल थोडं जुनं आहे आणि ते उशिरा थोडं ग्रो होत आहे. ठीक आहे, उशिरा वेळ लागेल पण होईल नक्कीच. आणि जेव्हा तुमचं हे पिन येतं ना, त्यानंतर तुमचं पेमेंटसुद्धा येतं. पण पेमेंट यायलासुद्धा त्यांचा क्रायटेरिया असतो की तुमचे $100 झाले पाहिजेत. आपले नाही झालेत पण होतील. आणि ज्यावेळी पेमेंट येईल त्यावेळीसुद्धा तुम्हाला व्हिडिओ करून नक्कीच सांगेन. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ फक्त यासाठीच होता की तुम्हाला हे आपलं गुगल ॲडसन्सचं पिन आलं आहे, कारण की तुम्हीच आपले यूट्यूब फॅमिली मेंबर आहात आणि तुमच्यामुळेच हे शक्य झालं आहे. म्हणून बोललो ही गोष्ट तुम्हाला सांगावी, त्यासाठी बोललो आजचा हा ब्लॉग बनवला आहे. हा व्हिडिओ मी आज घरी येऊन शूट करतोय, कारण की हा व्हिडिओ मला बनवायचा होता बाहेर वगैरे जाऊन कुठेतरी मी शूट केला असता. आणि यासाठी मला काही कुठे बाहेर जावं लागलं नाही, कारण की आपल्या इथेच घरापासून 5 मिनिटावरच पोस्ट ऑफिस आहे. तर त्या पोस्ट ऑफिसने हे आज आलं पत्र घरी यूट्यूबचं. खूप भारी वाटतंय, म्हणजे एक प्राऊड फील म्हणतात ना, प्रोफेशनल यूट्यूबर तुम्ही होता. म्हणजे भलेही पेमेंट नको येऊ दे, पेमेंट येईल सावकाश, ते सुद्धा लवकरच येईल, त्यावेळी आपण तुम्हाला नक्कीच सांगू. तर पण हे पिन आलंय ना खूप, कारण की ह्याचीच वाट बघत होतो, कारण की बरेच दिवस येत नव्हतं. बोललो नक्की येते की नाही, काय प्रॉब्लेम आहे की काय, पण फायनली आज आलेलं आहे आणि हे माझ्या हातात. मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला काही जास्त दाखवता येणार नाही किंवा जास्त काही, कारण की आपलं चॅनल आहे, आपल्या चॅनलचंच नाव असं आहे की कोकण प्रेमी विक्रांत. तर आपण नेचरचे किंवा निसर्गाचे किंवा इकडे तिकडे कुठे बाहेर फिरत असतो की डेली लाईफस्टाईल व्लॉगिंग असेल किंवा ट्रॅव्हलिंग व्लॉग असतील, इन्फॉर्मेटिव्ह व्लॉग असतील किंवा नेचर्स व्लॉग्स असतील, ते आपण दाखवत असतो. पण आजची ही हॅपी मुवमेंट आहे जी माझ्यासाठी खूप महत्त्वाची आहे, जी तुमच्यासोबत शेअर करायची होती, त्यासाठी मी हा व्हिडिओ बनवला आहे. आणि मित्रांनो, हा व्हिडिओसुद्धा मी बाहेर कुठेतरी जाऊन बनवणार होतो, एका सुंदर ठिकाणी निसर्गरम्य ठिकाणी जाऊन बनवणार होतो. पण प्रॉब्लेम असं झालं की मागचे 3 ते 4 दिवस एवढा पाऊस पडतोय ना की त्यामुळे घरातून बाहेरच पडायला मिळत नाही. कारण मी संध्याकाळी जॉबवरून जरी आलो ना तरीसुद्धा घरातून बाहेर पडू शकत नाही, एवढा पाऊस आहे. आणि त्याचे फुटेज तुम्हाला सुरुवातीला सुद्धा बघायला मिळाले असतीलच किंवा यानंतर सुद्धा तुम्हाला हवं असेल तर मी पुन्हा एकदा टाकेन की मी जॉबला जातो फातू मसालेमध्ये मोडगावघरला. तर तिथून येताना आपल्याला पालशेतचा पूल लागतो, पालशेत गाव लागतो, तर पालशेतच्या पुलावरून सुद्धा पाणी जात होतं, एवढा पाऊस पडतोय. आणि त्यामुळेच आपल्याला कुठं बाहेर जायला नाही मिळाले. आणि नाहीतर मी हा व्हिडिओ आहे ना ही एवढी हॅपी मुवमेंट जे निसर्गात जाऊन तुमच्यापर्यंत शेअर करणार होतो. पण ठीक आहे, फायनली हे आलं आहे. तर मित्रांनो, असा आपला आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ कसा झाला आहे मला खरंच माहीत नाही, पण ही एक जी हॅपी मुवमेंट होती माझ्या लाईफमधली ती तुमच्यासोबत शेअर करायची होती. तर त्यासाठी मी आजचा हा व्हिडिओ बनवला होता. व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. तर मित्रांनो, नवनवीन व्हिडिओ आपल्या चॅनलवर येत राहतीलच. आणि आता गणपती येत आहेत, तर गणपतीमध्ये सुद्धा खूप धमाल असणार आहे. गणपतीमध्ये पण वेगवेगळे व्हिडिओ मी दररोज एक तरी व्हिडिओ अपलोड करण्याचा नक्कीच प्रयत्न करेन, कारण की गणपतीच्या पहिल्या दिवसापासून आपल्याकडे झाकडी नाच, ठुमरी नाच, कारण की प्रत्येक ठिकाणी गणपतीची सुद्धा वेगवेगळी परंपरा असते. गौरीचा व्हिडिओ, गौरींची आरती असते आपल्याकडे एक वेगळी स्पेशल, तर ती सुद्धा शूट करून नक्कीच तुम्हाला दाखवू. तर आजचा व्हिडिओ मी इथेच थांबवतोय. तर असा आपला आजचा व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडला तर नक्कीच लाईक करा, शेअर करा, आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका. थँक्स अ लॉट.